नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण रेडीमेड प्रीमिक्स वापरून घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने मिक्स्ड फ्रूट केक बनवणार आहोत। इथे मी 2 वाटी प्रीमिक्स घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल वापरलेले आहे। आता आपण इथे 3 ते 4 ड्रॉप्स मिक्स फ्रूट कलरचे इसेन्स यामध्ये वापरणार आहोत। हा फ्लेवरचा केक ही अतिशय छान होतो। त्यानंतर हे सर्व सुके आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी वापरून या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। हे पहा, हे एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे। या पद्धतीने आपण ही बॅटर बनवलेले आहे। माझ्याकडे बटर पेपर नव्हता, म्हणून मी कॉईल पेपरचा वापर केलेला आहे। हा पेपर कट करून त्या टीनला आपण छान तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर बटर पेपर नाही वापरला तरी चालेल। आता आपण इथे हा पेपर यामध्ये टाकून छान तेल लावून घ्यायचं आहे। यामध्ये सुद्धा केक खूप छान बेक होतो। आता आपण याला पूर्ण तेल लावून घेतलेले आहे आणि हे मिश्रण ह्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। मध्येच फुगा येऊ नये म्हणून या पद्धतीने स्पूनच्या साह्याने आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे। आता आपण हा डब्बा 3 ते 4 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। गॅसवरती कढई आपण गॅस मिडियम हीटवरती ठेवून 15 मिनटं गरम करून ठेवलेली आहे। त्यामध्ये या पद्धतीने आपण हा टीन ठेवायचा आहे आणि वरती ढक्कण ठेवून 30 मिनिट आपण हा केक बेक करून घेणार आहोत। मला हा केक बेक करण्यासाठी 35 मिनटे लागलेली। 35 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान आपला केक बेक झालेला आहे। टीनही अगदी क्लीन निघालेला आहे। हे पहा, अगदी सहज याचा पेपर निघतो। आता आपण ह्याचे 3 लेयर कट करून घेऊया। मी ते चाकूच्या साह्याने ह्याचे 3 लेयर करून घेणार आहे। अगदी सहज कट होतो। त्यानंतर यामध्ये आपण शुगर सिरप मिक्स करायचा आहे। 2 चमचे साखर, पाणी मिक्स करून हे आपण प्रत्येक क्रीम आणि या पद्धतीने आपल्याला एकसारखे छान पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण 3 लेयरला हे केकला छान फिनिशिंग करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण हा पूर्ण केक तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवूया। त्यानंतर केकसाठी लागणारी आपण क्रीम बनवून घेऊया। इथे मी 1/2 कप क्रीम घेतलेले आहे आणि त्यामध्ये रेड कलर वापरून आपण ह्याच्यावरती डिझाईन काढून घेणार आहोत। फ्रीजमधून आपला केक काढलेला आहे, खूप छान थंड झालेला आहे। आता आपण ह्याच्यावरती डेकोरेशन करूया। मी इथे रेड आणि ग्रीन कलरचा वापर केलेला आहे। हे पहा, ह्या पद्धतीने अगदी छान अशी डिझाईन आपण काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे छान फ्लावरची डिझाईन बनवणार आहोत। मी कोणताही केक क्लास केलेला नाही, पण मला केक बनवण्याची आवड आहे, म्हणून या पद्धतीने मी घरच्या घरी हे केक बनवून पाहत असते। तर या पद्धतीने हा केक आपला छान असा डेकोरेशन करून खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या नातेवाईकामध्ये, मित्रपरिवारामध्ये शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन। मी इथे टूथपिकचा वापर करून इथे या डिझाईनला पानाचा आकार दिलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, डेकोरेशनसाठी मी ते काही माझ्याकडे
बॉल होते चॉकलेटचे।